हॅलो गाईज, कसे आहात? होप मजेतच असाल. तर आज आहे भोगी आणि यांचा बड्डे सुद्धा आहे आणि पसारा पण भरपूर आहे. तर तुम्हाला खोटं वाटेल, आत्ता दुपारचे 3 वाजलेत. म्हणजे अक्षरशः म्हणजे सकाळी ॲक्च्युली काम चालू होतं आमच्या घरातलं आणि आम्ही आंघोळ करायच्या आधीच म्हणजे थोडं आमचे पडदे बिडदे लावायचे, स्टँड म्हणा, फ्रेम म्हणा, तर हे असं भरपूर सारे कामं राहिले होते आणि ते मामा आले त्यामुळे माझी आंघोळ पण राहून गेली. तर आंघोळ पण झाली नव्हती, आता घरात कोणतरी आहे म्हणून मी ते पण राहिलं होतं माझं आणि सगळं काही सेट होतं. असं दुपार झाली म्हणजे 2:30 वाजले, 2 वाजेपर्यंत होते ते लोक. 2 वाजल्यानंतर गेले, त्यानंतर मी आंघोळ केली कारण की मला आज देवपूजा करायची होती. झाली असती सकाळीच, पण आंघोळ न झाल्यामुळे ती देवपूजा दुपारचे 3 वाजले. मग मी म्हणलं आज की काही पण होऊ दे, 3 वाजणं पण आत्ता झाली पाहिजे कारण की देवपूजा करून तुम्ही घरात बघू शकता पसारा. भांडी पण पडलेत, म्हणजे असं भरपूर सारा पसरा पडलाय. ज्यांचा बड्डे आहे ना ते सुद्धा पतंग खेळतात, ते म्हणजे एवढा वेळ काम करून ते पतंग खेळायला गेलेत. आणि काहीच मी त्यांच्यासाठी काहीच प्लॅन नाही करू शकलेले, तरी पण मी एक माझ्या डोक्यात विचारले की आपण दोघं ॲटलिस्ट आम्ही दोघं बाहेर जावं. म्हणजे हॉटेलमध्ये मी म्हटलं चला ॲटलिस्ट जेवायला तरी जावं, तर माझ्यातर्फे मी त्यांना जेवायला नेणार आहे स्पेशली. तर आज संध्याकाळी म्हटलं जाऊ, त्यांच्या डोक्यात काहीच प्लॅनिंग नव्हतं, पण मला असं वाटतं की न्यावं कारण की काहीच प्लॅन केलेलं नाही आहे. आणि होतं प्लॅनिंग, बट सण असल्यामुळे प्लॅनिंग बाहेरचं करता नाही आला. तर त्या सण झाल्यानंतर मी बघू बाहेरचं प्लॅनिंग करणार आहे, बट आत्ता सध्या म्हटलं आजचा दिवस त्यांना काहीतरी स्पेशल. मी गिफ्ट पण मला खूप सारा खर्च झाला आहे, माझ्याकडे पैसे म्हटलं की एवढं सेविंग राहिली नाही आहे आणि भरपूर सारा खर्च झाला आहे त्यामुळे माझ्याकडे पैसे पण नाही आहे. नाही तर माझ्या डोक्यात होता एक विचार, बरं ठीक आहे आत्ता नाही ॲनिव्हर्सरीला दे, मी गिफ्ट नक्की देईन, बट आता खूप सारं तुम्ही पण समजू शकता पैसे नाही आहे आणि भरपूर सारा पूजेमुळे हे भरपूर सारा खर्च झाला आहे. तर मी माझ्यातर्फे त्यांना काहीतरी स्पेशल करण्यासाठी, नाही का खराब तर वाटतं आहे पण काहीतरी स्पेशल झालं पाहिजे त्यांचा दिवस, म्हणून म्हणलं की बाहेर जावं. तर बघू अजून हे आले नाही आहेत, वरती पतंग उडवतात आणि घरात तुम्ही बघू शकता किती राड आहे. मी तुम्हाला राडा दाखवते आणि मी आता पटकन देवपूजा होत आली, देवपूजा करते आणि आंघोळ वगैरे त्यांची झाली की थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी बाहेर जाऊ. संध्याकाळी पण लवकरच जाऊ कारण की भरपूर सारे त्यांचे मित्र पण येतात, खूप जणी येतात केक कटिंगला, तर आम्ही नसेल तर थोडे हेच वाटेल. आणि मित्र पण त्यांचा मित्र परिवार पण खूप चांगला आहे कारण की त्यांना पण साहजिकच मित्र पण जवळचे असतात आणि मित्र जर असेल तर अजून बड्डे स्पेशल वाटतो. तर काय रे आरुष, ती पतंग आल्या घरात, तुम्ही माहिती पण नसेल तुम्हाला एवढे पतंग येत ना घरात, भरपूर पतंगे. अजून मला झाडू मारायचं आहे, माझी देवपूजा बघा, मी देवपूजा करायची आणि वरती आवाज बघू शकता तुम्ही किती आवाज चालू. जाऊ दे, आता ते दिसत नाही आहे पण घरात माझ्या पसारा पडल्या आणि मला हा उरकायचा आहे. तरी अशा फ्रेम लावून झाल्यात आमच्या, फ्रेम लावले इथे, पडदे लावायला स्टँड लावलं, तिथे पण पडद्याचं स्टँड केलं. म्हणजे अशा काही काही गोष्टी झाल्यात. अजून वॉशिंग मशीन आणायची, अजून भरपूर सारं कामं राहिलेत. म्हणजे तुम्हाला काय सांगू, हे बघा जय मल्हार, आपल्या मल्हारीची फ्रेम पण लागली आहे. तर एवढं सारं लावून झालं आहे आणि आता मी पूजा करून घेते. चल बघा, अजून आंघोळ नाही झाली, बड्डे आहे आज ह्यांचा. आणि हे बघा पतंगे कसा, आधी काय रे आधी काय चालू आहे, हे आरुषला 100 रुपये दिलेले यांनी पतंगे आणायला. काय वाटतं की नाही तुम्हाला बर्थडे तुमचा, काहीच वाटत नाही. यावेळेस जरा सिंपल बर्थडे, त्यामुळे आपण सिंपल म्हणजे हे पतंगच उडवतो. ते एक तासाच्या वर झालं, आंघोळ करावी, घरात लावराव, थोडस मदत करावी मला. फक्त आज भोगी आहे, तरी आता माझी देवपूजा झाली, अजून दिवाबत्ती करायची. आधीला काय बोलते आधी विधी, अजून कोण कोण आहे, कुठे आहे श्री वगैरे, कुठे गेले सगळे? या वर्षी नाही का माझ्याने भंगार आलाय खरं तर. आणि यांना असंच आवडतं खेळायला मला माहितीये, म्हणून मी त्यांना जास्त काय बोलले नाहीये. आजचा दिवस फक्त बर्थडे म्हणून यांना काहीच बोलले नाही मी. नाही जाऊ ना बर्थडे, पतंग उडवत बसले. बाहेर सेलिब्रेट करायला जाणार आहे आम्ही, पण आज आपण जाऊ.
कुठेतरी. तू नेणार आहे का मला? मी नेणार आहे. क्या लाईल हे बघा समर्थ. काय समर्थ काय चाललंय? कुठने होता इधर से थोडी कट होती पतळ. पेक्षा सद्दी भारी आहे बोलेला. तू पण आहे का यांच्यात? बघितलं का? थोड्या वेळी घेऊ पत्र उडेल आपण ते ना. मला घर आवरायचंय अजून. तू घ्या आवरून. अरे बापरे यांना कामाला लावू. आधी काम करे का? काय भांडे होय. अरे बापरे खरंच भांडी पडली तर माझ्या इथे डबल घेऊ. डबल डबल एवढ्या पतंगी आहेत घरात तरी या पतंग घेऊन आला. अरे तू आता तर दिली तुला मी बांधून तुझी प्लास्टिक. लक्ष्मी पण आंघोळ नाही केली. तुला उडवायचं येतो मी पतंग हवेत घालून. कुणाशी आणली तू? नाही नाही देऊन जाते. आपल्याकडे बांधून द्या त्याला. कोणती पण नुसतं लोक आणतो घरात एवढे पतंगी पडलं. काही नाही काही नाही. काते काते आणि ते काय पेपरला लावतो स्वतः हाताने पतंग बांधवायला लागले. काल त्याने माझा अर्ध तास डोकं असं नाही असं धरा ना. अहो तसं नाही कसं धरा ना. चला आता आपण आंघोळ करू पटकन. मम्मी बडबड करायला लागली. आपण मग पतंग उडू वाटलं तू नंतर पडणार आहे. आपण करू. आणि तिला बी नेऊ पतंग उडवायला. तिला विचार येते का? मम्मीला टेरेला विचारला येते का? तिला देत होतो मागाशी मी कडक पतंग आपलं थोडे आपलं थोडी काय आहे. ए अरे बॅटरी लो झाली रे. बॅटरी लो आला का? व्हिडिओ आला. तुला जेवढ्या उंच सोडायची तेवढी सोड. ए कसं बी नको गुंडळू. लाव दे टीव्ही. पेन घ्यायची का? पेन कोण आहे? विठ्ठल दादा कोण आहे? कोण आहे? कोण आहे विठ्ठल दादा? भाडेकरी उपर नाही चढणार. कोण आहे विठ्ठल दादा? क्या चाहिए? अरोश अरोश हा बोल भजन बोल. ए दे जरा भजन. अरे दे जरा भजन. दे बाजा रे भजन बोल. हा हा बाजा बाजा भजन बाजा. अरे भजन बोल ना अभी. हा बाजा भजन बोल भजन. हा जय जय राम कृष्ण हरे. सचिन तर आज बर्थडेला आई सगळे चिल्लर गॅंग घेऊन आले. गणेश भाऊ धन्यवाद. गणेश भाऊ माझ्या बर्थडेला तुम्ही सगळे घेऊन आले. आज पण माझा बर्थडे चांगला सेलिब्रेट होणार. थँक्यू सो मच गणेश भाऊ. सगळे चिल्लर गॅंग घेऊन आले. धन्यवाद गणेश भाऊ. साऊंड बिऊंड लावूया आपण आता सगळ्यांना. नाचूया मस्त. आता साऊंड लावून आणलं सगळ्यांना. मी नाचवणार आहे एकदम जोरात नाचवणार आहे. आणि सगळे नाचायच्या हिशोबाने झालेले आहेत.
व्हिडिओच काढलाय त्यांचे टकले जेवढे दिसायला लागले. सारखा बाजूला बाजूला सारखा गणेश भाऊ 2 मिनिटं भाऊ भाऊ 2 मिनिटं सरक गए तू सरक ना मारू सर गए सरक ए माग सरका ए माग सरका माग सरका अरे भाऊ भाऊ थैंक यू सो मच तुम्ही माझ्या बर्थडेला आले आणि मला विश केलं थैंक यू मत बोलू अरे गायब कैसे हो जाए Yeah.
आलोय आणि आवनी आवनीला ठेवून आलोय, ती झोपली म्हणून तिला ठेवून आलोय आम्ही. तर असं पण ती असली तरी खूप सारा त्रास देते. तर आता आम्ही निघालो आहे नारुष, कुठे चाललो आपण? बड्डेला चाललोय. तर आज माझ्यातर्फे यांना जेवण आहे. माझा बर्थडे आणि पार्टी ही देते. पार्टी मीच देणार आहे कारण की मी काहीच घेतलं नाही, त्यामुळे मी आज माझ्यातर्फे. अच्छा असं आहे का? थँक्यू सो मच. कारण की मी काही घेऊ नाही शकले आता सध्याला, म्हणून म्हणलं की तुम्ही जे हॉटेल म्हणाल त्या हॉटेलमध्ये आज माझी पार्टी असेल. तुम्ही सांगा कुठे घेऊन जाईल, महागड हॉटेल सांगा कोणतं. तसं तर आपल्या इकडे घाटात आहेत, घाटात आहेत आंब्रा वगैरे किंवा पुरण. मला वाटते बापदेव माची एक नवीन झालंय बापदेव माची म्हणून चाललंय. चला तुम्हाला पण दाखवते कसं आहे ते हॉटेल आणि चला. तर आम्ही असं घाटात आलोय आणि खूप सुंदर असा निसर्ग आहे. फायनली हॉटेलला पण पोहोचलोय आम्ही. जास्त नको मला आता जेवण. जेवला आमचं पुणे. पुणे बघू शकता रात्रीच अतिशय सुंदर दिसते. अख्ख पुणे या घाटातून दिसत. पुणे फार पिंपरी पण दिसते इथन. खरच खूप भारी दिसते इथन. लाइटिंग लाइटिंग देऊ येत एवढं हार जात ना दिवाळी मध्ये. बापरे नाद नाही करायचा. ते नाशिक वरून आलेत आणि खूप दिवस झाले आमचं, म्हणजे खूप वेळा आले पुण्यात. एकदा स्टेशनवर झोपले त्यांना आमचं घराचा ऍड्रेस नाही भेटला. ॲक्च्युली आम्ही पण मेसेज नाही पाहिले कारण की खूप सारे मेसेज आणि पूजेच्या गडबडीत आम्ही मेसेजवरती एवढं लक्ष नाही दिलं. पण थँक्यू सो मच दादा, तुम्ही आले आमच्यासाठी इथपर्यंत. तर एक घर शोधत आले ह्याच्या ह्याला विचारत विचारत त्याला ह्या घेऊन आला इथे त्याला. मला पण तसंच वाटलं आधी. मला पण तसंच वाटलं यांचे पाहुणे असं वाटलं.